नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे किरण सोनवणे। देशामध्ये सध्या देवांच्या जन्मस्थानांचा वाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे। रामाच्या जन्मस्थानाचा वाद मिटतो ना मिटतो तोपर्यंत अनेक म्हणजे वास्तू ऐतिहासिक वस्तूंच्या खाली हिंदू देवस्थान आहेत अशा प्रकारचा सुद्धा दावा भारतातून अनेक ठिकाणी केला गेलेला आहे। मग तो ताजमहाल असेल, कुतुब मिनार असेल, आता सध्या वाराणसी मधल्या ज्ञानवापी मशिदीचा वाद देखील सुरू आहे। हा वाद सुरू असताना अनेक वर्षांपासून लेणी संवर्धन करणारे बौद्ध लेणी संवर्धन करणाऱ्या लोकांकडून सुद्धा क्षीण आवाजात का होईना आमच्या धर्मस्थळांवरती देवस्थानांचं विद्रुपीकरण आणि त्याच्यावरती अनेक परधर्मीयांनी हक्क किंवा त्याच्यामध्ये त्यांच्या देवता बसवल्याचा आरोप सुद्धा खूप जुना आहे। पण हे वाद सुरू झाल्याच्या नंतर हे वाद सुद्धा आता पुन्हा चव्हाट्यावर येत आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा चर्चा होते। आज आपण याच संदर्भात चर्चा करणार आहोत की ज्या पद्धतीनं इतर देवस्थानांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे त्या संदर्भात अनेक हिंदू मंदिरांमध्ये असणाऱ्या देवता ह्या मूळतः बुद्धच आहे, ते बौद्ध देवस्थान आहे अशा प्रकारचा सुद्धा दावा या निमित्तानं करण्यात येतोय। आणि हा दावा केला आहे नागपूरचे नागपूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन जे आहे त्याचे एचओडी म्हणजे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक राहिलेले डॉक्टर प्रदीप आगलावे आपल्या सोबत आहेत। आणि डॉक्टर प्रदीप आगलावे जी, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये। डॉक्टर प्रदीप आगलावे गेले जवळपास 25 वर्ष अध्यापनाचं काम करतायत, प्राध्यापक म्हणून करताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल थॉट्स याच्यावरती त्यांचा PhD चा प्रबंध आहे आणि अनेक पुस्तकं डॉक्टर प्रदीप आगलावेंची प्रसिद्ध आहे, अनेक हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येनं ती वाचली जातात। त्याचबरोबर गेली जवळपास अनेक दोन दशकं झाली ती ही बौद्ध लेण्यांच्या संदर्भात सुद्धा अभ्यास करतायत आणि त्यांनी असा दावा केला आहे की अनेक हिंदू धर्मस्थळातील ज्या देवांच्या मूर्त्या आहेत त्या बौद्ध मूर्त्या आहेत। आपल्या सोबत नागपूरवरनं डॉक्टर प्रदीप आगलावे जोडले गेले। सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये। सर, काय सांगाल तुम्ही, कशाच्या आधारावरती अशा प्रकारचा दावा करत आहात की अमक्या अमक्या मंदिरांमध्ये कुठल्या कुठल्या मंदिरांमध्ये असणारी देवता ही बौद्धांची मूर्ती आहे, बुद्धाची मूर्ती? बघा, हा माझा स्वतःचा दावा नाही, तर या देशामध्ये विविध पुरातत्व संशोधकांनी जे संशोधन केलं आणि उत्खनामध्ये ज्या गोष्टी मिळाल्या त्याच्या आधारावर या संशोधकांनी हे स्पष्ट केलेलं आहे की या देशातील आजची जी प्रसिद्ध असलेली जी मंदिर आहेत ती एकेकाळची बौद्ध विहार होती। ओरिसातमधील जगन्नाथपुरी आहे, त्यानंतर आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिर, तामिळनाडूमधील कांचीपुरम, महाराष्ट्रातील पंढरपूर किंवा असंख्य मंदिर, आज जी मंदिरं दिसत आहेत ती एकेकाळची बौद्ध विहार असल्याचं संशोधकांनी सिद्ध केलेलं आहे। आता उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरचं मंदिर आहे, अनेक लोक पंढरपूरला जातात। या पंढरपूरच्या संदर्भात अनेक लोकांनी संशोधन केलं, त्यामध्ये डॉक्टर जॉन्सन विल्सन यांनी 1854 मध्ये एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी म्हणजे त्या ग्रंथाचं नाव मेमोर्स ऑन टेम्पल केव्ज असा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पंढरपूरचं जे मंदिर आहे हे मंदिर बौद्ध विहार होत। इतकं तुमच्याकडे ते पुस्तक आहे का? समोर पुस्तक आहे ते समोर दाखवा। हा, आता समोर नाही आहे। नाही नाही, पुस्तक समोर नाहीये। ओके, बोला। इतकंच नाही तर आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे। संत
नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई इत्यादी जे संत आहेत या संतांनी सुद्धा विठ्ठलाच्या संदर्भात लिहून ठेवलेलं आहे की विठ्ठल नेमका कोण आहे. या संदर्भात मी एक दोन म्हणजे त्यांचे अभंग आहेत ते मी इथे वाचून दाखवतो. संत नामदेव असं म्हणतात की माझे झाले मौन देव निज ध्यानी बौद्ध ते म्हणून नाव रूप. त्यानंतर त्यांचा दुसरा जो अभंग आहे की संत तथा दारी तिष्ठताती निरंतरी गुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून. मी अशा प्रकारे अभंग आणि एक अभंग तर अगदी अतिशय महत्वाचा ते असं म्हणतात की धर्मलोपला अधर्म जहाला हेतू न पहासी या लागी बौद्ध रूपे पंढरी नांदसी. आता पंढरीमध्ये बुद्ध राहतो असं नामदेव म्हणाले जे फार मोठे संत होते. आणि इतकंच नाही तर संत एकनाथाने सुद्धा विठ्ठल जे आहे हे बौद्धच होते किंवा हे बुद्धरूप आहे असं त्यांनी आपल्या अभंगामध्ये स्पष्ट केले. ते असं म्हणतात की हे जे रूप आहे हे बुद्धाचं रूप आहे. संत जनाबाई सुद्धा स्पष्टपणे प्रतिपादन करतात की नामदेवाचा प्रताप श्री विठोबाचा हात जनी मने केली मात भेटला विठ्ठल बुद्ध रूप. हे जे अभंग आहेत संत एकनाथ, संत जनाबाई, संत तुकाराम आणि बाकी लोकांचे जे अभंग आहे हे अभंग प्रसिद्ध आहेत. हे अभंग आपण लिहिलेले नाही, त्या संतांनी त्या काळामध्ये लिहिलेले आहेत, म्हणजे त्यांच्या काळामध्ये लिहिले त्यांचे अभंग आहेत. आणि यावरून स्पष्ट होतं की पंढर या संत लोकांना माहीत होतं की पंढरपूरचं जे मंदिर आहे हे बुद्धाचं विहार आहे, हे विठ्ठलाची मूर्ती नसून हे बुद्धरूप आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणखी या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 रोजी देवरोडच्या बाजूला एक त्या रोडवर एक मंदिराचं म्हणजे बुद्धविहारचं उद्घाटन करण्यासाठी ते गेले होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हणजे भाषण दिलं, ते भाषण अतिशय महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की अलीकडे पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळामध्ये चर्चा सुरू आहे. कसली चर्चा? तर म्हणे विठ्ठल कोण आहे. तर बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात की या इतिहास संशोधकांसमोर मी असा माझा प्रश्न असतो की अरे तुम्ही विठ्ठलावर काय चर्चा करता, मला हे सांगा की विठ्ठलाच्या आधी तिथे कोण होत, यावर कोण होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते म्हणतात की विठ्ठलाची गोष्ट सोडा, पांडुरंग कोण होता यावर तुम्ही चर्चा केली पाहिजे. आणि ते असं म्हणतात की विठ्ठलाला ते घेऊन कोण पळालं असं, आणि विठ्ठलाला म्हणजे पांडुरंगाला कोण घेऊन पळालं आणि पांडुरंगाला कोणी डुबवलं. तर त्या संदर्भात बाबासाहेब असं प्रतिपादन करतात, स्पष्टपणे इतिहास संशोधकांना चॅलेंज करतात की पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे विहार होते हे मी सिद्ध करून दाखवील असं त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं. आणि ते पुढे असं म्हणतात की आज ज्याला विठ्ठल म्हणतात तिथे पुंडरीक त्यांना पुंडरीकची मूर्ती, त्याला पुंडरीक म्हटलं जात होतं. आणि पुंडरीकचा जो अर्थ पाली भाषेमध्ये कमळ असा आहे. आणि बाबा म्हणतात त्या ठिकाणी पांढऱ्या कमळावर कोरलेली बुद्धाची मूर्ती होती आणि म्हणून त्याला पुंडरीक असं म्हटलेलं होतं. आणि पुंडरीक पासून नंतर पंढरपूर असं नाव झालेलं आहे. तर असा हा इतिहास म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एक संशोधक, त्यांनी बुद्धिझमवर प्रचंड संशोधन केलेलं आहे, त्यांनी सुद्धा ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की मग पंढरपूरच नाही तर अनेक अशी मंदिर, जसं आता बीड जिल्ह्यामध्ये एक वैजनाथ परळी म्हणून आहे स्थळ आहे, त्या ठिकाणी तुम्ही आतमध्ये गेलात तर बुद्धाच्या मूर्ती आहेत आणि बुद्धनाथ होते, बुद्धाला नाथ, नाथ हे बुद्धाचं नाव. आणि त्याला असं म्हटलेलं आहे की बुद्ध हा शब्द गायला आणि बैजनाथ आणि आधी तिथे मूर्ती आहेत. इतकंच नाही तर पुण्याजवळ लोणावळा आहे, लोणावळ्याच्या संदर्भात आपल्याला माहित आहे पूर्वी म्हणजे
जॉन विल्सन यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केलं की पूर्वी त्याला लेनावली असं म्हणा, लेनावली पूर्वीचं जुनं जे नाव होतं ते लेनावली आणि आताच लोणावळा. तर लेनावळी का? तर त्या परिसरामध्ये भाजे कारले आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्तूप विहार चैत्य होते आणि म्हणून त्याला आणि ते सुद्धा तसंच म्हणजे लेण्यामध्ये लेण्या कोरलेले म्हणजे जो पहाड आहे त्या पहाडामध्ये कोरलेले त्यामुळे त्या लेण्या कारले भाजे इतर ज्या लेण्या आहेत आणि म्हणून त्याला लेनावली आणि लेनावली वरून नंतर लोणावळाचं नाव पडलेलं आपल्याला लक्षात येतं. तरी असं असंख्य एक आधी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की अलीकडे अगला वेळेस ऐकला वेळेस तुम्हाला थोडं थांबवतोय आपल्या सोबत सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. ताई स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. आपण चर्चा करतो आहोत की एकूणच आता जे देवस्थळांच्या संदर्भामध्ये वाद निर्माण झालेले आहेत मग ती हिंदू देवस्थळांचा वाद असेल किंवा बौद्ध देवस्थळांचा वाद असेल. वास्तविकता आता जसं अगोदर बोलताना आम्ही चर्चा करत असताना असं सांगितलं की बाबा आत्ता ही जी काय 5-10 हजार वर्षापूर्वीची मंदिर आहे त्या मंदिराच्या संदर्भामध्ये आपण जी काय चर्चा करतो आहोत त्या चर्चेच्या संदर्भामध्ये आता बौद्ध लेण्या आणि बौद्ध विहारांचा सुद्धा चर्चा समोर येते. तुम्ही महाराष्ट्रभर फिरतात, तुमचं याच्या संदर्भातलं काय अध्ययन आहे की ही जी सगळी आपल्याला दावे केले जात आहेत मग पंढरपूरचा विठ्ठल असेल, जगन्नाथपुरी असेल, तिरुपती बालाजी असेल, लेण्याद्रीचा गणपती असेल किंवा नाशिक जवळ त्रिरश्मी लेण्यांमध्ये झालेलं अतिक्रमण असेल किंवा नवी मुंबईची केरूमाता लेणी असेल, अशा सगळ्या लेण्यांच्या संदर्भामध्ये कुठे किंवा काही जैनांची लेण्या आहेत त्याच्यावरती अतिक्रमण झालंय, तुमचं काय अनुमान आहे, तुमचा काय अभ्यास सांगतो? मी असं कायम म्हणत आलेले आहे की ज्या धर्माला राजाश्रय मिळतो तो धर्म त्या त्या काळात वाढतो. भारतामध्ये ज्या अनेक आक्रमण झाली किंवा जे अनेक राजे होऊन गेले ज्या ज्या धर्माचा त्यांनी स्वीकार केला किंवा ज्या ज्या धर्माचा प्रचार प्रसार केला त्या त्या राजवटीच्या काळात तो धर्म वाढत गेला. परंतु इथे सातत्याने एक अशी ओरड केली जाते की परकीय आक्रमणांमध्ये मंदिर उद्ध्वस्त झाली आणि मस्जिदींची संख्या वाढली. परकीय आक्रमण झाली त्याच्यामध्ये मंदिरांची पडझड झाली हे बरोबर आहे, हे चूक नाही. परंतु सगळीच मंदिरं पाडली गेली आणि सगळ्याच मस्जिदी उभ्या केल्या असं काही म्हणता येणार नाही. कारण तसं असतं तर भारतामध्ये आज घडीला मंदिरांची संख्या नगण्य असती आणि जिकडे तिकडे मस्जिदी दिसल्या असत्या परंतु मस्जिदींच्या तुलनेत किमान 10 पटीने अधिक, मी हा आकडा पण फार कमी सांगते, इतकी मंदिरं सगळीकडे दिसतात. आता यालाच 22 वर्षा अजून जरा वेगळ्या बाजूने जर बघितलं तर तीच गत बुद्ध विहारांची आहे. पडझड किंवा आक्रमण काळामध्ये जशी मंदिरं मस्जिद यांची वाताहत होत होती तशी ती विहारांची पण झाली. पण या विहारांवरती काही ठिकाणी अत्यंत अनाधिकृत पद्धतीने काही अतिक्रमण झाली. या अतिक्रमणांमध्ये बुद्धगयाचं आंदोलन गेली अनेक वर्ष अनेक दशक सातत्यानं लढलं जाते. हे बुद्धगयाचं जे आंदोलन आहे या आंदोलनासाठी वर्षानुवर्ष म्हणजे मी तर महाराष्ट्रावर ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी अनेक धम्म परिषदांमधून बुद्धगया आहे आम्ही आमच्या बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे या संबंधाचे ठराव घेतले जातात. मात्र ते काही पुढं घोडं सरकत नाही कारण राजाश्रयाशिवाय काही गोष्टी होत नसतात यातला प्रकार येतो. तीच गत एकवीरा देवीच्या लेण्यांची आहे. तीच गत इकडे जे खजिन नावाचं गाव आहे कराड मधलं कराड काले काले कालेवडे बेलेवडे जे आहे त्या कराड कालेच्या तिथे खजिन इथे सुद्धा लेण्या आहेत. जिथे आपण जेजुरी हे खंडोबा देवस्थान आहे या जेजुरी खंडोबा देवस्थानाच्या डोंगराच्या पायथ्याशी सुद्धा आपल्याला बुद्ध लेण्या सापडतात. इवन दो नाशिकला ज्या पांडव लेण्या म्हणून लेण्यांचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला, उगाच कुठेतरी लेण्या आहेत त्याला हिंदू मूर्ती समजणे, त्याला पेढा भरवणे, त्याच्यावर हळद कुंकू वाहणे, त्याच्यावरती
काही सोपस्कार करणे आणि बऱ्यापैकी त्याचं विद्रुपीकरण केलं गेलेलं आहे. त्या पांडवलेने आपण आहेत नाशिकच्या. याच पद्धतीने मुंबईला नालासोपाऱ्यातल्या ज्या लेण्या आहेत या नालासोपाऱ्यांच्या लेण्या पण त्याचा बऱ्यापैकी संघर्ष तिथल्या लोकांनी आता त्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय. लातूर जिल्ह्यामध्ये इथे रेणापूर तालुक्याच्या बाजूला खरोळा नावाचं गाव आहे. या खरोळा गावात पण लेण्या आहेत. यातल्या काही लेण्या या जैनकालीन जैन धर्मीय लेण्या आहेत तर काही लेण्या या बौद्ध लेण्या आहेत. पण या जैन आणि बौद्ध या दोन्ही प्रकारच्या लेण्यांवरती आज घडीला बघितलं तर तिथे हिंदू मंदिर आहे. आता काही लोक म्हणतात की तुम्ही काहीच्या काहीच बोलता राहा असं कुठे असतं का. तर मी एक एक उदाहरण दिलं पाहिजे. मी जेजुरीला गेले कारण जेजुरीला संभाजी ब्रिगेडचे आमचे फार चांगले सहकारी आता देवस्थान कमिटीवर आले आणि काही आरएसएसच्या लोकांनी तिथे फार त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. वर जात असताना एक मंदिर दिसतं आपल्याला खंडोबाच्या देवळात जाताना. तर त्या मंदिराला एक एक लेणी आहे आणि अशी देवळी केलेली आहे आणि वर लिहिलंय फिरंगाई माता मंदिर. आता मला सरस्वती माता माहिती आहे, लक्ष्मी माता माहिती आहे, संतोषी माता माहिती आहे, रेणुका माता माहिती आहे, मोहट्याची देवी पण माहिती आहे, इकडे येडेश्वरी माहिती आहे, अंबाबाई माहिती आहे, जोगेश्वरी माहिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला नाही म्हटलं तरी एक 2-2500 देवींची नावं बऱ्यापैकी माहिती आहेत. पण फिरंगाई माता हे नाव मी कधी ऐकलंच नाही. हे फिरंगाई माता नाव काय आलं असेल. मग ते म्हटले नाही नाही ते फिरंगाई माताच आहे म्हटले. फार संशोधन केलं, फार माहिती काढली तेव्हा असं लक्षात आलं की ब्रिटिश काळामध्ये कुठल्या तरी ब्रिटिश अधिकाऱ्याचे काहीतरी असेल ते आणि कुठल्या तरी एका फिमेल पर्सनॅलिटीची समाधी किंवा काही असेल आणि पुढे पुढे म्हणजे फिरंगीबाई मग फिरंगीबाईचं काहीतरी स्मारक समाधी मग फिरंगी माता आणि करता 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 आता ती फिरंगाई माता झाली आणि फिरंगाई माता म्हणून तिथं ती स्थापित झाली. याच पद्धतीने तिथे भुजंग म्हणून एक आहे. आता या भुजंगाच्या बद्दल जर विचारलं आपण की भुजंग काय आहे तर ते म्हणतात ताई जेव्हा शिवाजी महाराज इथनं लढाया करत होते तर आख्यायिका अशी सांगितली की शत्रूचं सैन्य फार होतं, देवी प्रसन्न झाली म्हणे आणि तिथून खूप सारे भुंगे निघाले. एकदम इतके भुंगे निघाले की त्यांनी शत्रूच्या सैन्याला अक्षरशः घायाळ करून टाकले. आता मी एका मिनिटासाठी आपण हे सगळं मान्य करूया की खूप भुंगे निघाले, शत्रूच्या सैन्याला घायाळ केलं, सगळं मान्य केलं आपण. पण भुंग्यांना भ्रमर म्हणतात. मग हे भुजंग नाव तर सापाच्या संबंधाने तर नागाच्या संबंधाने, मग भुंगे निघाले आणि भुजंग नाव कसं काय. म्हणजे काही ताळमेळ लागत नाही, लॉजिक बसत नाही. आता अशाच लॉजिकचा जर आपण जर विचार केला तर हे लॉजिक आपण पांडुरंगाच्या संबंधाने सुद्धा लावतो. की पांडुरंग म्हणजे बुद्ध शाक्य कुळातले आणि शाक्य कुळातल्या बुद्ध वाढताना एक एक कोली याचा पण एक संदर्भ येतो. आणि विठ्ठलाच्या कानामध्ये मला अनेक वेळा तो प्रश्न अनेक जण विचारतात की विठ्ठलाच्या कानामध्ये असे मासळीच्या आकाराचे असे कर्णकुंडल मकर कुंडल म्हणतात, मकर कुंडल शोभतिक असं असं म्हटलं जातं. आता हा सगळा संदर्भ जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ते आनंद दवे सारखे काही विद्वान लोक असतात यांचं काय करायचं मला काही कळत नाही. ते विरोधही करत नाहीत बरं का. त्यांची फार मोठी गंमत आहे, गोची आहे. कारण त्यांची अडचण अशी होते की आपण इकडनं बोलायला गेलो की नाही मग आम्ही कुठे काय म्हणतोय का. ते म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा अवतारच आहे, 9वा अवतार आहे आणि तो अवतार आहे 9वा आणि 10वा अवतार. 9वा अवतार विठ्ठल आणि 10वा अवतार तिरुपती. त्याने आम्ही विठ्ठलाला आणि तिरुपतीला स्वीकारलेला आहे, काय प्रॉब्लेम आहे का तुमचा. मग आम्ही तिकडे चार वेळा आरत्या घेतो, आम्ही नमाज अदा करतो वगैरे वगैरे वगैरे. आता हे म्हणणं सुद्धा म्हणजे आम्ही ते डिनाय करत नाही हे म्हणणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. की जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा एकही काय म्हणता येईल बजरंग दल, सनातन प्रभात किंवा ब्राह्मण महासंघ किंवा भाजपा, खरं तर हे सगळे राजकारण करणारे लोक आहेत, यांना कधी धर्म कळलाय असं मला वाटतच नाही. कारण यांना धर्म कळला असता तर यांना बऱ्याच गोष्टी कळल्या असत्या. बात निकले की तो बहुत दूर तक जाईल. पण तरीही आपण त्यातली त्यात बोलायचं म्हटलं तर हे लगेच एक बॅकसीट घेतात आणि बॅकसीट घेऊन सांगतात हो मग आम्हाला मान्यच आहे की विठ्ठल हा बुद्धच आहे, परंतु आम्ही बुद्धाला विष्णूच्या 9व्या अवताराच्या रूपात स्वीकारलेले आहे.
आणि हे मोठं गमतीदार आहे. हा कठीण बरोबर आहे, बरोबर आहे. विठ्ठलाला नववा अवतार स्वीकारला आहे, विठ्ठलाची मूर्ती सुद्धा चोरीला गेली होती की जी जुनी ओरिजिनल मूर्ती आहे ती दुसरीकडे बसवलेली आहे आणि ज्याच्यावरती खाली कृष्णाय नमः अशा पद्धतीचं लिहिलेलं नाव आहे असं संशोधकांचं सुद्धा म्हणणं आहे. पुन्हा एकदा मी प्रदीप आगलावे सरांकडे जाणार आहे. सर तुम्ही बोलत होता आणखी काही उदाहरणं देत होता की जगन्नाथपुरीचं असेल तिरुपतीचं असेल तर काय सांगाल? आता तुम्हाला सुमळा मंदिराबद्दल अतिशय महत्वाची माहिती देऊ इच्छितो की गुजरातमध्ये सोमनाथ मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या खाली काही संपत्ती आहे वगैरे अशा प्रकारचं काही लोकांचं मत होतं आणि म्हणून एक वर्षापूर्वी आर्किटेक्ट डिपार्टमेंटला सांगितलं तुम्ही संशोधन करा. तेव्हा तिथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी अहमदाबादची संस्था आहे त्यांनी आर्किटेक्ट डिपार्टमेंटच्या सहकार्यानं तिथे संशोधन केलं आणि संशोधन केल्यानंतर लक्षात आलं की आजचं जे सोमनाथ मंदिर आहे त्या मंदिराच्या खाली तीन मजली इमारत आहे आणि त्या इमारतीचा जो आकार आहे तो एल आहे आणि विशेष म्हणजे आजूबाजूला बौद्ध गुफा आहेत आणि आता जो पटेलचा जो पुतळा आहे त्या साईडला सुद्धा बौद्ध गुफा आहे. अशा प्रकारचा रिपोर्ट आर्कियोलॉजी डिपार्टमेंटने जो 32 पेजेसचा रिपोर्ट आहे तो या कमिटीकडे म्हणजे या सोमनाथ मंदिराच्या कमिटीकडे सोपवलेला आहे. आता हे आपण नाही म्हणत तर हे संशोधक, माझं स्पष्ट मत असं आहे की या देशाचा जो खरा इतिहास आहे हा इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे कारण तो आमचा वारसा आहे. म्हणजे सांस्कृतिक जो वारसा आहे तो वारसा आहे आणि देशाचा जो काही इतिहास आहे जो उत्खननाच्या माध्यमातून समोर येत आहे त्याचं जतन करणं हे भारत सरकारचं आणि प्रत्येक राज्याचं नैतिक कर्तव्य आहे. प्रश्न इथे असा येतो एक आगलावे साहेब, प्रश्न असा येतो इथे की सातव्या आठव्या शतकामध्ये बुद्ध धर्म या इथनं नाहीसा झाला किंवा कमी कमी होत गेला. हा या मंदिरांवरती मंदिर बांधण्याचा प्रघात कधी सुरू झाला, ही काय प्रक्रिया होती? बघा साधारणतः 8व्या 9व्या शतकानंतर म्हणजे बुद्ध धर्माचा लोप होऊ लागला आणि तो लोप जसा होऊ लागला नंतर काही भिक्खूंची कत्तल करण्यात आली, असंख्य काही भिक्खू विदेशामध्ये गेलेत आणि त्यामुळे इथले जे विहार होते ते ओसाड पडले आणि काही जे शहरातले जे विहार होते मोठमोठे विहार जे होते त्या ठिकाणी त्यांनी मंदिर बनवलं असं आपल्याला लक्षात येतं आणि हा या देशाचा म्हणजे हा इतिहास आहे हे मी म्हणत नाही. भिक्खू वगैरे पळून गेले असतील, भिक्खू वगैरे पळून जाऊ शकतात पण इथे जी सर्वसामान्य जनता जी होती जी उपासक होती जर एवढे सगळे विहार उभे राहिली लेण्या उभ्या राहिल्या तर कोणतरी उपासक असतील ना त्यांचं काय झालं? हा आज मी तुम्हाला सांगतो की आजचा जो बहुजन समाज आहे हा बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध होता. त्याच्या प्रथा परंपरा सारख्यात म्हणजे पूर्वी सुद्धा लोक पंढरपूरला जायचे आणि कधी जायचे? आता बघा तुम्हाला माहित असेल की पंढरपूरची जी यात्रा आहे ती आषाढी पौर्णिमेला भरते. आषाढी पौर्णिमा आणि बुद्ध धर्माचा फार जवळचा संबंध आहे. याच कारण असं की तथागत बुद्धांनी 5 परिव्राजकांना जी दीक्षा दिली म्हणजे पहिलं जे धम्मचक्र प्रवर्तन केलं ते सारनाथच्या मृगायवनामध्ये आणि तिथे त्यांनी 5 परिव्राजकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. तो दिवस जो होता तो होता आषाढी पौर्णिमा आणि म्हणून प्रत्येक आषाढी पौर्णिमेला म्हणजे गुरुपौर्णिमा मानलं जाते. बुद्धाला गुरु मानलं जात होतं आणि म्हणून गुरुपौर्णिमा व्यासचा काही संबंध नाही, गुरुपौर्णिमेशी किंवा व्यासचा काही संबंध नाही. तर या आषाढी एकादशीला आजची यात्रा आजही एवढ्या मोठ्या संख्येने जर समजा बौद्ध उपासक होते ते एका झटक्यात कसे काय कन्वर्ट झाले, इतक्या मोठ्या प्रमाणात कन्वर्ट होण्याचं कारण काय आणि सगळ्या बुद्ध लेण्या बुद्ध धर्मस्थळ ओस पडण्याची कारण काय? नाही काय झालं की बौद्ध भिक्खू हे कसे हे बौद्ध भिक्खू तयार होत होते म्हणजे हे परंपरा म्हणजे पूर्वी आपण बघतो की संन्यासी किंवा अनेक जे पुजारी आहेत तर त्यांचा कौटुंबिक वारसा म्हणजे ताई लग्न करत होते आणि त्यांची मुलं ते पुजारी बनत होते पण तसं बौद्ध भिक्खू मध्ये नव्हतं. बौद्ध भिक्खू म्हणजे हे म्हणजे विवाहित नव्हते आणि जेव्हा इथून बौद्ध भिक्खू गेलेत
तर तेव्हा इथले जे लोक होते त्या परंपरांना हळूहळू, एकदम नाही, हळूहळू म्हणजे 200-300 वाहू अनेक गोष्टी भ्रम म्हणजे अनेक अशा गैरसमजुती निर्माण करण्यात आला आणि सांगितलं की हा म्हणजे 12व्या शतकापर्यंत तिथे पुंडरीकची मूर्ती होती. मग इतर इतर सगळ्या ज्या महत्वाच्या लेणीज आहेत, आता अजंता केव्ज आहेत, वेरूळच्या केव्ज आहेत, बाकीच्या आहेत, त्या तर इंटॅक्ट राहिलेल्या आहेत ना, त्याच्यावरती तर कुठं महत्वाच्या याच्यावरती अतिक्रमण झालेलं नाहीये. काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की अतिक्रमण तिथे झालेलं आहे की ज्या अर्धवट किंवा लेणी करता करता तिकडे कच्चा दगड लागला, कच्चा खडक लागला आणि कच्चा खडक लागल्यानंतर अर्धवट सोडून दिल्या लेण्या आणि मग तिथले कलाकार दुसरीकडे गेले लेणी काम करायला, कारण की तिथला जो पहाडातला दगड आहे तो व्यवस्थित नाही लागला. आणि जे काही अतिक्रमण आहे ते विहार म्हणजे बौद्ध ज्या धर्मस्थळ आहे त्याच्या बाहेर आहे. नाही नाही नाही, बौद्ध विहारावर सुद्धा झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जे उदाहरण दिलं अजिंठा लेणी, अजिंठा लेणी म्हणजे जोपर्यंत ब्रिटिश संशोधक भारतामध्ये आले नव्हते तोपर्यंत शोध लागले नव्हता. अनेक बौद्ध स्थळ जे आहेत जे उपेक्षित ठेवले, म्हणजे दोन गोष्टी झाल्या, एक तर बौद्ध धर्माचा नायनाट म्हणजे लोप झाला, त्याचबरोबर अनेक बौद्ध विहार बौद्ध गुफा यांना कसं केलं, या उपेक्षित त्यांच्याकडे लोक जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था. आणि दुसरीकडे जे विहार किंवा चैत्य गावाच्या बाजूला होते किंवा लोकांचं येणं जाणं लोक तिथे जात होते त्याच्यामध्ये श्रद्धा म्हणजे लोकांच्या त्या परंपरा तशा होत्या, पण त्यामागचा जो अर्थ होता, त्यामागचा जो उद्देश होता तो मात्र हळूहळू कालांतराने बदलवण्यात आला आणि सांगतात की हाच बुद्ध, नंतर मग हाच विठ्ठल, अशा प्रकारच्या गोष्टी. म्हणजे परिवर्तन एकदम होत नाही, परिवर्तन एकदम ओसाट झालं असं नाही किंवा बौद्ध लोक जे होते ते एकदम कन्वर्ट झाले असं नाही, हळूहळू कालांतराने 200-300-400 वर्षानंतर ते त्यामध्ये ती परिस्थिती बदलत गेली. सर एकीकडे त्याला अवतार म्हणायचा आमचाच आहे म्हणायचं, आम्ही सुद्धा त्याला पूज्य मानतो आणि तो त्यांच्या पूजनाच्या स्थानामध्ये कुठे दिसत नाही, काय सांगाल त्याच्या संदर्भात? बघा, जर म्हणजे बुद्ध कधी विष्णूचा अवतार नाही, या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत आणि आपण म्हणतात ते बरोबर आहे की जर त्यांचा जर विष्णूला म्हणजे बुद्धाला ते अवतार म्हणजे त्यांच्या घरामध्ये पाहिजे ना, त्यांच्या मूर्त्या म्हणजे घरामध्ये ज्यांचा जो देवघर असेल त्या देवघरामध्ये बुद्धाची मूर्ती असायला पाहिजे होती, बुद्धाची ते पूजा करायला पाहिजे होते, पण असं कुठेही दिसत नाही. कोणताही म्हणजे ना जो काही हिंदू आहे ज्याला मनुवादी आहे ते कधीही बुद्धाची पूजा करीत नाही. मग असं असताना मग ते काम तर नवा अवतार, याचं कारण असं हे जे मंदिर पूर्वीचे जे बुद्ध विहार बळकावलेत आणि तिथे आजही बुद्ध मूर्त्या दिसतात, मग हे लपवण नाही 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 ते आमचंच आहे, कारण बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार आहे. या भ्रामक गोष्टी, या काल्पनिक गोष्टी जाणीवपूर्वक ही मंदिरं बळकवण्यासाठी आणि लोकांचा विश्वास म्हणजे मिळवण्यासाठी हे केलं, कारण की लोकांची श्रद्धा बुद्धावर होती, लोकांची कारण जरी बुद्ध धर्म नाहीसा झाला तरी बुद्धाच्या सर्व लोकांची श्रद्धा होती आणि लोक बुद्धाला बुद्धाविषयी लोकांना माहीत होतं आणि म्हणून लोक बुद्धाला म्हणत होते आणि लोकांची ही श्रद्धा कमी करता आली नाही आणि म्हणून काय केलं की त्यांनी मग सांगितलं नाही नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, कुठे मंदिरा पुरता फक्त, पण बाकी मात्र त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या म्हणजे तुम्हाला थोडस थांबून असं विचारतोय, तुम्हाला थोडस थांबून असं विचारतो की या देशामध्ये शैव आणि वैश्य अशा दोन प्रकारचे म्हणजे शैव वैश्य असे दोन प्रकारचे पंथ होते, त्यात त्यांनी शिवाचं जसं विद्रुपीकरण केलं किंवा वैदिकीकरण केलं हजारो साराच्या याच्यानंतर शिवाचं जसं वैदिकीकरण केलं आणि त्याला समोर हिंदूंची देवता म्हणून आणलं, म्हणजे त्या त्याच्या असणाऱ्या रुद्राशी संबंध लावून वगैरे शिवाचं म्हणजे विद्रुपीकरण करून त्यांना हिंदू याच्यामध्ये आणलं आणि वैदिकीकरण तसं केलं, तसं बुद्धाचं नवा अवतार करून करण्याचा त्यांचा घाट होता तो अपयशी ठरलेला आहे का? हा निश्चय अपयशी, म्हणजे त्यांनी काय केलं की या सर्व म्हणजे अवताराच्या ज्या कल्पना आहे ना या सर्व खोट्या आहेत, लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याकरता या निर्माण केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेला या अवताराची कल्पना कुठेच नाही. तर मी एक उदाहरण तुम्हाला देतो की झारखंड राज्यामध्ये चत्रा नावाचा एक जिल्हा आहे आणि तिथे भद्रकाली नावाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जी पूजा केली जाते त्या ठिकाणी म्हणे एक शिवलिंग आहे. आता ते शिवलिंग चित्र आपल्याकडे अनेक म्हणजे नेटवर सुद्धा ते आहे, तर त्या ज्याला शिवलिंग म्हणून पूजा केली जाते त्या शिवलिंगामध्ये 631 बुद्ध मूर्त्या कोरलेल्या आहेत, 631.
स्पष्टपणे दिसतात त्या मूर्त्या की या मूर्त्या कोरलेल्या असं असताना सुद्धा त्याला शिवलिंग असं म्हटलं जातं. आणखी या ठिकाणी मी एक उदाहरण देईन. प्रबंधनकार केशव ठाकरे यांनी देवांचा धर्म आणि धर्माची देवळे या नावाचं एक पुस्तक 1929 मध्ये लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी असं स्पष्ट प्रतिपादन केलं की बौद्ध धर्माची प्रतीक आणि त्या धर्माचा उच्छेद करण्याचं काम इथे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतभर करण्यात आला आणि जिथे बुद्धविहार होते बुद्धमूर्त्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी लिंग ठेवलेत आणि इतकंच नाही तर बुद्धाच्या मूर्तीमध्ये थोडंफार बदल करून त्याला शंकराचं मंदिर बनवलेलं अशा अनेक उदाहरण भारतामध्ये ठिकठिकाणी अशी उदाहरणं आपल्याला दिसतात आणि म्हणून लक्ष देतो की हा शंकर तिरुपती आणि जगन्नाथपुरीचं मंदिर सुद्धा बौद्ध मंदिर आहे असा दावा केलाय असं सांगताय. काय त्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे? याचे पुरावे अनेक हाईयान आणि रेनसंग यांनी याबद्दल लिहिलेलं आहे. पुरावे म्हणजे जे पुरातत्व म्हणजे जे आपण पहिल्यांदा समजा जगन्नाथपुरीचं घ्या. हा तर जगन्नाथपुरीमध्ये आधी दंतपुरी आधी त्याचं नाव होतं दंतपुरी म्हणजे बुद्धाच्या दाताच्या अवशेषावर तिथे विहार बांधण्यात आलेलं होतं आणि म्हणून त्याला पुरी दंत मंदिर म्हणत होते आणि नंतर बुद्धाला जगन्नाथ सुद्धा बुद्धाचं नाव जगन्नाथ आणि आजही म्हणजे पुरीच्या मंदिरामध्ये आज जो तुम्ही तिथे गेला आजही बुद्धाच्या अनेक मूर्त्या त्या मंदिरावर कोरलेल्या आजही आणि या संदर्भात अनेक संशोधन झालेले आहेत त्यावर ग्रंथ सुद्धा लिहिण्यात आलेले आहे की जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे ते मंदिर बुद्ध विहार होतं आणि इतकंच नाही की ती जी रथयात्रा निघते ती रथयात्रा जी आहे रथाची जी मिरवणूक निघते ती सुद्धा पूर्वी म्हणजे त्रिरत्न बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाची म्हणजे रथयात्रा निघत होती त्याची ती परंपरा आज आता सुभद्रा बालाजी वगैरे जी रथयात्रा त्याची म्हणजे नाव बदलले रथयात्रा तशी राहिली परंपरा तशीच राहिली पण रथयात्रा कोणाची पूर्वी त्रिरत्नाची रथयात्रा होती आता इथे वेगळ्या देवता निर्माण करून त्यांची रथयात्रा काढली जाते. यावरून असं लक्षात येतं की हे जे मंदिर आहे तिरुपती बालाजी मंदिर आहे हे तिरुपती बालाजी मंदिर आणि जगन्नाथपुरी हे सुद्धा म्हणजे या संदर्भात अनेक संशोधन झालेली आहे एक नाही आपल्याला वेळ कमी आल्यानंतर असे अनेक आपल्याला उदाहरणं किंवा त्या संदर्भातले उदाहरणं सुद्धा आपल्याला देता येतात. तिरुपती बालाजी बद्दल काय तुमच्याकडे पुरावे आहेत? जसं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे कोणत्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला लेण्या दिसतील बुद्धविहार दिसतील अनेक असंख्य. तसंच आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात बुद्धविहार चैत्य आहे. जसं तुम्हाला माहीत असेल की नागार्जुनकोंडा आता नागार्जुनकोंडा तिथे नागार्जुन सागर आहे हैदराबाद पासून जवळपास 145 किलोमीटर अंतरावर नागार्जुन सागर आहे. तर त्या सागराचं जेव्हा उत्खनन करण्यात आलं तर तिथे काय मिळालं तर तिथे एक विद्यापीठ मिळालं नागार्जुन विद्यापीठ आणि त्या अवशेष आजही त्या ठिकाणी आहे आणि आंध्र सरकारने तिथे नागार्जुन विद्यापीठ निर्माण केलं. आता तिरुपती बालाजीची मूर्ती आहे आणि आजूबाजूचे उत्खनन झालं त्या ठिकाणी बुद्धाचे अवशेष मिळालेले आहेत म्हणजे आणि त्या संदर्भातलं म्हणजे आजही म्हणजे आज जी म्हणजे परंपरा आहे तिरुपती बालाजीच्या मंदिरा संदर्भात की जे हे आहेत म्हणजे तिथे गेल्यानंतर केस ओपन करतात म्हणजे केस दान देतात ही जी परंपरा आहे ही परंपरा कशी आली तर तिरुपती बालाजी हे बौद्ध म्हणजे केंद्र होतं तिथे मोठ्या प्रमाणात भिक्खू लोक राहत होते आणि म्हणजे तिथे लोक जाऊन तिथे केश ओपन म्हणजे केस काढायचे आणि सामने बनायचे किंवा भिक्खू बनायचे तर ती परंपरा आजही तशीच आहे म्हणजे केस काढायची परंपरा आज आहे परंतु त्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश मात्र किंवा त्याच्या मागची जी काल्पनिक कथा निर्माण करून की आपण जर केस काढले तर बालाजी प्रसन्न होतो वगैरे अशा भाकड कथा निर्माण केल्याचं आपल्या लक्षात येतो. आता शेवटचा प्रश्न असा आहे अग्लावे साहेब की हिंदू गटाकडून जो प्रश्न उपस्थित केला जातोय मुस्लिम मशिदींच्या संदर्भामध्ये त्यांचा तो एक मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी राजकारणाचा भाग आहे किंवा त्यांना त्यांच्या संदर्भातलं त्या संदर्भात हिंदू मुस्लिम वाद
सतत पेटत ठेवायचं आहे आणि त्यामुळे ते तशा पद्धतीने करताय. पण बौद्ध समाजातली लोक अमकी अमकी सगळी हिंदू मंदिरं बौद्ध आहेत. आता हजारो वर्षापासून म्हणजे 2,500 वर्षांपासून ह्या सगळ्या व्यवस्था करून आता ह्या या नव्या व्यवस्थेने सुद्धा 500,000 वर्ष झालेले. आता हे मुद्दे काढायचं किंवा आता याच्याबद्दल बोलण्याचं नेमकं कारण काय आहे की तुम्हीही तुमच्या पद्धतीनं काहीतरी राजकारण करता आहात, तुम्हीही तुमचा वेगळ्या पद्धतीचा काहीतरी हेतू आहे. कारण जसं बामियानमध्ये बुद्धाच्या मूर्त्या तोडल्या गेल्या तर कुठल्याही बुद्ध धर्मातल्या असणाऱ्या देशांनी किंवा जगातल्या कुठल्याही बौद्ध मानणाऱ्या देशांनी त्या संदर्भात काहीसा निषेध केला असेल, पण त्याच्यासाठी करुणा भाकली की पुतळ्यात बुद्ध नाही आहे, तो माणसाच्या मनात असतो, त्याच्या धम्मपालनामध्ये बुद्ध असतो, त्याच्या वर्तनामध्ये बुद्ध असतो. पुतळ्यामध्ये बुद्ध असत नाही, विहारामध्ये बुद्ध असत नाही, लेण्यांमध्ये बुद्ध असत नाही, असं त्या काळात जपान सारखे असतील, वेगवेगळ्या कंबोडिया सारखं असेल, बर्मा असेल, नेपाळ असेल, ते सयाम असेल, श्रीलंका असेल, अशा देशांनी म्हटलं होतं. आज आपण ही जी काय काम करतोय त्याच्यातनं नेमकं हाशील काय करायचंय, यातनं निघणार काय? बघा आज ज्ञानव्यापी मंदिराच्या म्हणजे मस्जिदच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झाला किंवा एकच नाही तर असं सांगितलं जातं की जी दिल्लीमध्ये जो कुतुब मिनार आहे त्या तिथे आम्हाला पूजा करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आता खरी गोष्ट अशी की कुतुब मिनारच्या बाजूला जो स्तंभ आहे तो अशोक स्तंभ आहे आणि तिथे शिलालेख पण तिथे लिहिलेला आहे. म्हणजे आमचा मुद्दा असा आहे की म्हणजे आज जे भारतामध्ये वातावरण आहे मुस्लिम म्हणजे मशिदीच्या संदर्भात वाद निर्माण करतात किंवा ते हिंदूचं मंदिर आहे की तसं अयोध्येचं म्हणजे मस्जिद पाडली, तर आम्हाला असं माझं असं स्पष्ट मत आहे, आमचं असं मत आहे की ही जी म्हणजे हा जो वाद आहे हा वाद राजकारणी लोकांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे. हिंदू वर्सेस मुस्लिम असा तो वाद निर्माण व्हावा आणि मतांचं ध्रुवीकरण व्हावं यासाठी हा त्यांचा राजकारण्यांचा म्हणजे हा निश्चित अशा प्रकारचा हेतू आहे. आणि तशा प्रकारचं वातावरण आपण बघतोय 1991 पासून संपूर्ण देशामध्ये निर्माण केलं जात आहे. हा राजकारणाचा उद्देश मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी. आमचं असं मत आहे की आम्हाला राजकारण करायचं नाही. आमचं स्पष्ट मत आहे की देशाचा जो खरा इतिहास आहे, जी वास्तविकता आहे, जो सांस्कृतिक इतिहास आहे, तो इतिहास समोर यावा आणि त्याचं जतन व्हावं. जी आहे म्हणजे जी गोष्ट किंवा उत्खनामध्ये ज्या गोष्टी मिळाल्या आहेत तर ते त्या उत्खनामधल्या गोष्टींचं जतन व्हायला पाहिजे आणि या देशाचा खरा इतिहास हा लोकांसमोर व्हावा. आम्हाला काही तिथे मंदिरं जिथे आता मंदिरं बांधली आणि तिथे पूजा तर त्याबद्दल आम्हाला असं म्हणायचं आहे की तिथे बुद्ध विहार होती त्याचे अवशेष मिळाले त्याचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे. कारण म्हणजे त्या ऐतिहासिक गोष्टींचं संवर्धन होणं याचा अर्थ असा की इतिहास ज्या जो वारसा या देशाचा त्याचं संवर्धन झालं पाहिजे. ज्याप्रमाणे इंग्रजी संशोधकांनी या देशामध्ये ठिकठिकाणी उत्खनन करून तिथला जो म्हणजे सांस्कृतिक इतिहास आहे तो सांस्कृतिक लोकांसमोर आणला आणि म्हणून भारताचा खरा इतिहास माहित झाला. जसं की बुद्धाचा जन्म कुठे झाला आधी लोकांना माहीत नव्हतं, इतकं म्हणजे अज्ञान बुद्धाच्या संदर्भात होतं. पण तिथे संशोधन करून आणि तिथला जे शिलालेख होता तो शिलालेख वाचण्यात आला आणि तेव्हा लक्षात आलं की बुद्धाचा जन्म हा लुंबिनीला झाला. तर हा जो इतिहास आहे खरा इतिहास, हा इतिहास लोकांसमोर यावा, त्या इतिहासाचं जतन व्हावं, त्यासाठी आर्कियोलॉजी डिपार्टमेंट आहे, आर्कियोलॉजी डिपार्टमेंट सुद्धा त्या संदर्भात प्रयत्न केले पाहिजे. परंतु आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जे संशोधक आहेत ते सुद्धा वस्तुनिष्ठ नाहीत, ते वैज्ञानिक नाही, ते सुद्धा त्यांच्यावर ज्या धर्माचा प्रभाव पडलेला आहे त्यानुसार ते त्या म्हणजे उत्खनामध्ये सापडलेल्या मूर्त्यांचा किंवा ज्या प्रतीकांचा अर्थ लावतात हे योग्य नाही. वस्तुनिष्ठपणे जो काही इतिहास असेल, आम्हाला असं म्हणायचं की एखादी हिंदू म्हणजे एखाद्या देवीची मूर्ती असेल त्याला बुद्ध मूर्ती म्हणा असं आम्हाला म्हणायचं नाही. तर या सम्राट अशोकांनी जे 84,000 बौद्ध विहार तयार केलेली होती आणि तो जो इतिहास या देशाचा इतिहास आणि हा म्हणजे आत्ता मोदी साहेब जपानला गेलेत आणि तेच म्हणाल की जगाने आता बुद्धाचा विचार स्वीकारला पाहिजे.
म्हणजे बुद्ध हा भारत देश हा जगामध्ये बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो आणि जगातील लोक हा बुद्धाचा देश म्हणून आपल्या देशाकडे बघतात आणि म्हटलं जो इतिहास आहे हा इतिहास जर समोर आला तर एक पर्यटन फार मोठी एक संधी मिळेल की एक पर्यटनाचा विकास होईल आणि पर्यटन विकास झाला म्हणजे आपल्याला म्हणजे डॉलर सुद्धा मिळू शकतात आणि म्हणून त्या दृष्टीनं हा इतिहास जो आहे या इतिहासाचं जतन व्हायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. पण हिंदू धर्मवाले त्याला काही विरोध करत नाही ना की बाबा ते म्हणतातच की बुद्ध सुद्धा आमचाच आहे, महावीर सुद्धा आमचाच आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना नतमस्तक वगैरे होतो. मग याच्यात वादाचा मुद्दा काय की त्या संदर्भामध्ये त्याच्या संदर्भात वाद काय? बुद्ध हे कधी विष्णूचं अवतार होते म्हणजे बुद्ध धर्मामध्ये संकल्पनाच नाही. बघा त्यांच्या धर्माची संकल्पना आहे ना, तुम्ही बौद्ध म्हणून नाही बोलत असाल, त्यांच्या धर्माची संकल्पना त्यांनी काय करावी ते ठरवतील ना, आपण कसं ठरवणार? म्हणजे आम्ही जर असं म्हटलं की पैगंबर म्हणतो की विष्णूचा अवतार आहे, मुस्लिम लोक मान्य करतील काय? किंवा ख्रिश्चन लोकांचा येशू ख्रिस्ता म्हटलं की बुद्धाचा अवतार आहे ते मान्य करतील काय? तर मला तसं स्वातंत्र्य आहे ना, तसं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण ते मान्य ना मान्य त्यांच्या मनात. जसं त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचं धार्मिक स्वातंत्र्य आहे, त्यांना कशातही बुद्ध पाहता येऊ शकतो, त्यांना कशातही शिव पाहता येतो, कशातही विष्णू पाहत असतील ते, तर तुमची त्याला मनाई असण्याचं कारण काय? नाही, आमचं असं म्हणणं आहे की आहे हे इतिहासिक तोडमोड केली. तुम्ही सांगा ना, तुम्ही तुमचं सत्य सांगा, ते त्यांचं सांगतील. हा, आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय? पण ही जी वास्तविकता आहे, जसं आपण बघतो की नाशिकच्या ज्या मंदिर गुफा आहेत त्या सर्व बौद्ध गुफा आहेत, तिथे बुद्धाच्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत. त्याला काय म्हटलं जात होतं की त्या पांडव लेण्या आहेत. आता पांडवाच्या आणि त्या बौद्ध लेण्या काही संबंध आहे काय? खरा इतिहास समोर आला पाहिजे ना. म्हणजे तिथे पांडव गेले होते का? म्हणजे अशा ज्या खोट्या गोष्टी, जसं मी तुम्हाला आणखी उदाहरण देतो, त्याचं कारण असं असू शकतं की ही शेकडो वर्ष तिकडे कोणी गेलं नाही, त्याची कोणी जतन केलं नाही, कोणाला त्याच्याबद्दल माहिती नव्हतं, आणि कोणीतरी माणूस गेला असेल आणि तिथे सांगितलं असेल की बाबा हे पांडवांचं लेणं आहे, पांडव आहे म्हणून, असं झालं असेल ना की तिथे समजा हजारो वर्षापासून. नाही, एक मिनिट, केवळ एका ठिकाणी, संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये ज्या लेण्या आहेत त्या लेण्या पांडव लेण्या म्हटल्या जातात. हे कसं आहे? हे एका षडयंत्राचा भाग आहे, लक्षात घ्या. जाणीवपूर्वक बुद्ध धर्माचा इतिहास नष्ट, म्हणजे कालपर्वापर्यंत, म्हणजे इंग्रज या देशामध्ये म्हणतो बुद्धांचं नाव सुद्धा माहित होतं. म्हणजे ज्या एकेकाळी बुद्ध धर्म या भारतामध्ये होता, बहुसंख्य समाज हा बौद्ध होता, तरी बुद्धाचं नाव सुद्धा लोकांना माहित नव्हतं. आणि म्हणजे आणि बुद्धाचा इतिहास माहितच नाही. तर या लक्षात येतं की बुद्ध धर्माचा जो इतिहास आहे, खरा या देशा जो खरा इतिहास आहे, हा इतिहास तोडण्याचं काम, हा इतिहास नष्ट करण्याचं काम केलं. आता अजिंठा औरंगाबाद पासून किंवा जळगावपासून किती दूर आहेत, पण अजिंठाच्या लेण्या सुद्धा आतापर्यंत अज्ञात राहिलेल्या आहेत. तर यावर असं लक्षात येतं की जाणीवपूर्वक बुद्ध धर्माचा इतिहास हा नष्ट व्हावा आणि त्याऐवजी काल्पनिक आणि आम्ही म्हणतो तशा प्रकारचा इतिहास हा समोर यावा, अशा प्रकारचे प्रयत्न झाले. आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात की स्वातंत्र्याचं स्वातंत्र्य आहे ना, परंतु स्वातंत्र्य म्हणजे इतर धर्माची प्रतीक किंवा देशाचा इतिहासाची तोडमोड करून आपला, मला वाटतं की आमच्या मताप्रमाणे इतिहास घडणं, इतिहास आम्ही मानतो, ते मात्र चुकीचं आहे. आणि हे या देशामध्ये घडत आलेलं आहे आणि म्हणून या गोष्टीला आम्ही विरोध करतो. आम्ही कुठे अशांत निर्माण व्हावी, धर्माधर्मामध्ये तिर निर्माण, हा आमचा उद्देश नाही. तर ऐतिहासिक तोडमोड जो केलेली आहे, जो इतिहास, म्हणजे या इतिहासाची जर कोणी तोडमोड करीत असेल किंवा खोटा इतिहास सांगत असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे. बरोबर, ठीक आहे, अभ्यास त्याला विरोध झाला पाहिजे. आणखी काही सांगायचं तुम्हाला शेवटचं? नाही, तुम्ही प्रश्न विचारला तर मी सांगेल. म्हणजे शेवट तर तुमचे मुद्दे संपलेले आहेत का आता? अजून काही बोलायचं? हा, म्हणजे खरं म्हणजे लक्षात घ्या की ही जी परंपरा आहे, जी मंदिराची परंपरा, ही वैदिकांमध्ये नव्हती. म्हणजे आधी वैदिक धर्म, त्यानंतर ब्राह्मी धर्म, इथे कुठेही वैदिक म्हणजे मंदिराची परंपरा नव्हती. त्यात आपल्या लक्षात येईल की तिथे यज्ञयाग संस्कृती होती, यज्ञ व्हायचे. बुद्धानंतर मंदिरांची संस्कृती सुरुवात झाली. हा, आणि बुद्धापासून म्हणजे लक्षात घ्या की मंदिर निर्माण झाले, म्हणजे बुद्ध विहार निर्माण झाले आणि बुद्ध विहारचा इतका झपाट्याने विकास झाला. काय झाला? तर तिथे प्रशिक्षण दिलं जात होतं आणि विशेष म्हणजे
विहार हे केवळ म्हणजे पूजेची स्थळ नव्हती, ती ज्ञानाची स्थळ होती. धर्मस्थळांच्या संदर्भातले मुद्दे, धर्मस्थळांच्या संदर्भातले मुद्दे आपले सगळे बोलून झालेले असं आपण बोलायला गेलो. धर्मस्थळांचे मुद्दे तर झालेले ना अतिक्रमा संदर्भातले. नाही नाही एक एक मिनिट, तर मला असं म्हणायचं की म्हणजे ज्या काळामध्ये विद्यापीठाची संकल्पना नव्हती त्या काळामध्ये आपल्या देशामधून म्हणजे बुद्ध विहारामधून तक्षशिला, नालंदा, उदंतपुरी, नागार्जुन, रत्नागिरी, विक्रमशिला अशी असंख्य विद्यापीठे निर्माण झाली. म्हणजे जी पूर्वीची जी बौद्ध विहार होती ही शिक्षणाची केंद्र होती. आणि आणि नंतर आपण बघतो की तो इतिहास म्हणजे या देशाची विद्यापीठाची परंपरा बुद्ध धर्मामुळे निर्माण झाली तीच नष्ट करण्यात आली. केवढा मोठा म्हणजे या देशा इतिहास आणि या देशामध्ये अध्याय निर्माण करण्याचे प्रयत्न झालं असं आपल्या लक्षात. ठीक ठीक ओके. धन्यवाद डॉक्टर प्रदीप आगलावे सर. हे होते डॉक्टर प्रदीप आगलावे, ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे की हिंदू धर्मांवरती जसं अतिक्रमण झालं मुस्लिम धर्मियांचं आणि तिथे मशिदी उभारल्या गेल्यात त्याच पद्धतीनं बौद्ध धर्मस्थळांचं सुद्धा विकृतीकरण केलं गेलं, त्याच्यामध्ये अतिक्रमण केलं गेलं आणि त्याच्यामध्ये हिंदू देवतांची प्रतिष्ठापना केली गेली. आणि हे जे आहे हा एकूण खरा इतिहास दाबण्याचा, त्यामागचं सत्य दाबण्याचा प्रयत्न आहे. ते सत्य फक्त लोकांसमोर यावा अशा पद्धतीचा आमचा आमचं मत आहे. वास्तविकता बौद्ध धर्मामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मूर्तीमध्ये, विहारामध्ये किंवा कुठल्याही अशा वस्तूमध्ये बौद्ध धर्म नाहीये. बौद्ध धर्मातला बुद्धांचा स्वतःचा असा एक श्लोक आहे की एमाय धम्मानु धम्माय पतिपत्याय धम्मम पूजयामी. म्हणजे ये इमाय धम्मानु धम्माय पतिपत्याय बुद्धम पूजयामी, इमाय धम्मानु धम्म पतिपत्याय संघम पूजयामी. याचा अर्थ असा आहे की जो धम्माच्या मार्गावर चालतो, खऱ्या अर्थानं अनुकरण करतो, त्याच्या वर्तनामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या चालण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या लिहिण्यामध्ये, त्याच्या सगळ्या असणाऱ्या मानसिक अवस्थांमध्ये सदाचार असतो, धम्माचा आचार असतो, तो बौद्ध असतो. नंतरचं बाकीचं सगळं जे जग असतं ते माणसानं त्याच्या सोयीसाठी, त्याच्या उपासनेसाठी, त्याला स्मरणासाठी, त्याच्या पूजेसाठी केलेला बाकी सगळा डोलारा असतो. त्यामुळे धम्म बौद्ध धर्माच्या संदर्भात अतिक्रम झाले तर बामियान बुद्ध ज्यावेळेस तोडले गेले त्यावेळेस बौद्ध राष्ट्राने सांगितलं की तेवढा त्याच्यापेक्षाही डबल उंचीचा बौद्ध पुतळा आम्ही बनवू. आणि जपानमध्ये तशा प्रकारचा पुतळा बनवला गेला, चायनामध्ये बनवला गेला. छोट्या छोट्या देशांमध्ये सकारात्मक विचारातून लोक पुढे जात असतात. आणि त्यामुळे असा जर विचार बौद्ध धर्माने ठेवला तर एक दिवस चांगल्या पद्धतीने, नाहीतर हिंदू विरुद्ध बौद्ध, आधीच हिंदू विरुद्ध मुस्लिम हा वाद हजारो वर्ष तेवत ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्यामध्ये इथले काही बदमाश लोक यशस्वी झाले, तसं परत बौद्ध विरुद्ध हिंदू अशा प्रकारचा नवा वाद पेटवून बौद्धांच्या संदर्भातली इथे असणारे वेगळ्या प्रकारची दृष्टी निर्माण करण्याचं शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही ही सगळी चर्चा ऐकलेली आहे, तुम्ही सुषमाताई अंधारेंना ऐकलेलं आहे, तुम्ही आगलावेंना ऐकलंय, तुम्हाला नेमकं काय वाटतं या चर्चेच्या संदर्भात तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.